हेलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण नोमेनक्लेचर ऑफ कार्बन हा टॉपिक स्टडी केला. आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. आता कार्बनच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. मेनली कार्बनच्या चार केमिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके, पहिली प्रॉपर्टी आहे कंबशन, सेकंड ऑक्सिडेशन, थर्ड ॲडिशन रिॲक्शन अँड फोर्थ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर वन बाय वन एक एक प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, मग या ठिकाणी जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे कार्बनची, दॅट इज कंबशन, ते आपण स्टडी करू. आता कंबशन कशाला म्हणायचं? तर कंबशन मीन्स द प्रोसेस ऑफ बर्निंग. ठीक आहे, ही सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे बर्निंगची कुठलीही जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण कंबशन म्हणतो. पण कंबशनला जर प्रॉपर डिफाईन करायचं असलं तर आपण काय डिफाइन करू शकतो? तर कंबशन मीन्स द रिएक्शन बिटवीन हायड्रोकार्बन्स एज वेल एज कार्बन कंपाउंड विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड, वॉटर, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी इज कॉल्ड एज कंबशन रिएक्शन. म्हणजेच अशी कुठलीही रिएक्शन ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोकार्बन्स किंवा कार्बन कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतात आणि आपल्याला कार्बन डायऑक्साइड, सम अमाउंट ऑफ वॉटर, हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी फॉर्म होते, त्या सर्व रिॲक्शनला आपण कंबशन रिॲक्शन म्हणतो. कंबशन म्हणजे बर्निंग, म्हणजेच जळणं. आणि आपल्याला माहिती आहे की बर्निंगसाठी ऑक्सिजन हा नेसेसरी आहे. ठीक आहे, विदाऊट ऑक्सिजन कंबशन रिॲक्शन होऊ शकत नाही. ओके, तर आपल्याला हे माहिती आहे की कार्बन जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर मेनली आपल्याला कार्बन डायऑक्साइड, हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी फॉर्म होत असते. बरोबर, मग या सोबतच जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, ओके, मग मेनली त्यामध्ये मिथेन असेल, इथेन असेल किंवा प्रोपेन असेल, किंवा आपल्या घरी आपण जो यूज करतो LPG, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये आयसोब्युटेन आणि ब्युटेन हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मेन कॉन्स्टिट्युएंट्समध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो की LPG ज्यावेळेस बर्न होत असतो त्यावेळेस LPG ची जी फ्लेम असते ती ब्ल्यू कलरची असते. ॲट द सेम टाइम आपण जर स्टोवची फ्लेम बघितली किंवा बर्नरची फ्लेम बघितली तर आपल्याला ती येलो फ्लेम दिसते. मग असा फरक का बरं? एकीकडे ब्ल्यू फ्लेम आणि एकीकडे येलो फ्लेम. याचं रिझन आहे त्यांच्या कार्बन कार्बन बॉन्डमध्ये. कारण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यावेळेस सफिशियंट ऑक्सिजन मध्ये बर्न होतात त्यावेळेस आपल्याला ब्ल्यू फ्लेम फॉर्म होत असते. मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कुठले? तर CH4 मीन्स मिथेन. मिथेन ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस आपल्याला कार्बन डायऑक्साइड, वॉटर, हीट एनर्जी प्लस लाईट एनर्जी एवढे सगळे प्रोडक्ट फॉर्म होत असतात. या ठिकाणी टॉईस H2O प्लस टॉईस O2. ठीक आहे, रिॲक्शन सुद्धा आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे. ठीक आहे, हा झाला मिथेन. यासोबतच जर आता इथेन आपण कन्सिडर केला, C2H6 रिॲक्ट विथ ऑक्सिजन, देन वी फॉर्म टॉईस CO2 प्लस थ्राईस H2O प्लस हीट अँड लाईट एनर्जी. याच्यामध्ये बघा 4+3=7, म्हणजे 7/2. किंवा याच रिॲक्शनला तुम्ही टॉईस C2H6, ठीक आहे, 1 मिनिट, C2H6 7O2, देन वी फॉर्म 4CO2 प्लस 6H2O प्लस हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी असं सुद्धा लिहू शकता. दोन्ही रिॲक्शन बरोबरच आहेत. ठीक आहे, अजून एक रिॲक्शन सांगतो.
C3H8. C3H8 means propane. Propane ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो त्यावेळेस आपल्याला कार्बन डायऑक्साइड, वॉटर प्लस हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी हे कंपल्सरी आहे. देन 4H2, 3 2 6 10, ठीक आहे, 5 O2. ओके, हे सगळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यावेळेस बर्न होत असतात त्यावेळेस आपल्याला ब्ल्यू कलरची फ्लेम फॉर्म होत असते, लक्षात ठेवा. ओके, नाही याचा अर्थ असा होत नाही की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जेव्हाही बर्न होईल तेव्हा ब्ल्यू फ्लेम मिळेल आपल्याला, तर नाही. असं एखादा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जो इनसफिशियंट ऑक्सिजन प्रेझेंट असताना बर्न होतोय, ठीक आहे. इनसफिशियंट ऑक्सिजन मध्ये जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे ते आपल्याला येलो कलरची फ्लेम दाखवतील, आणि सफिशियंट ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर ते आपल्याला ब्ल्यू कलरची फ्लेम दाखवतात. बऱ्याचदा असं होते की आपण ज्यावेळेस घरी नवीन एलपीजी आणतो, सॉरी नवीन गॅस आणतो, त्यावेळेस तो ब्ल्यू फ्लेम दाखवतो, पण जसा गॅस हा जुना होत जाईल तेव्हा त्याला येलो फ्लेम दिसायला सुरुवात होती. याचे रिझन असं असते की जे गॅसचं बर्नर असते त्या गॅसच्या बर्नरवरती जे बारीक बारीक छिद्र असतात ते ओल्ड किंवा जुने झाल्यामुळे ते बुजत चालतात, आणि म्हणून त्या गॅसला प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही, आणि म्हणून आफ्टर सम डे और आफ्टर सम मंथ ते जे बर्नर बर्न होते त्यावेळेस आपल्याला ब्ल्यू फ्लेम ऐवजी येलो फ्लेम सुद्धा दिसते, ठीक आहे. देन आता या ठिकाणी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ब्ल्यू फ्लेम देतात, पण ज्यावेळेस अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बर्न होतात त्यावेळेस अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपल्याला येलो फ्लेम देतात. याचं रिझन काय आहे, तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या कम्पेअर मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असते, आणि ज्यावेळेस हे कार्बन बर्न होत असतात त्यावेळेस येलो कलर ते इमिट करतात, आणि म्हणून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्किन म्हणजे इथिन असेल, इथाइन असेल, नॅफ्थलिन असेल, हे ज्यावेळेस बर्न होतात त्यावेळेस त्यांची फ्लेम ही येलो कलरची असते, ठीक आहे. बघा, सोबतच अजून एक रिएक्शन सांगतो तुम्हाला, C2H5OH रिएक्ट विथ ऑक्सिजन, देन वी फॉर्म ट्वाइस CO2 प्लस थ्राइस H2O प्लस हीट अँड लाईट एनर्जी, ठीक आहे. C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल, याचं नाव मी तुम्हाला लिहून देतो इथेनॉल, ठीक आहे. देन या ठिकाणी ऑक्सिजन बघा, 4 + 3 = 7, दॅट इज थ्राइस CO2. ओके, 3 × 3 = 6 + 1 = 7, ठीक आहे. इकडे 7 ऑक्सिजन आहेत आणि इकडे सुद्धा 7 ऑक्सिजन आहेत, ठीक आहे. तर ही झाली केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन मधली फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज कंबशन. कंबशन मीन्स काय, सिम्पली बर्निंग प्रोसेस, बर्निंग प्रोसेस, ठीक आहे. आय होप तुम्हाला कंबशन ही कार्बनची केमिकल प्रॉपर्टी समजली असेल. एक्झाम मध्ये तुम्हाला या कंबशनचे एक्झाम्पल विचारल्या जातात, ठीक आहे. इट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन का बरं, तर या ठिकाणी हीट एनर्जी रिलीज होते. ऍक्च्युली इट इज अ रेडॉक्स रिएक्शन ऑल्सो, हे रेडॉक्स रिएक्शन सुद्धा आहे. त्यासोबतच इट इज ऑक्सिडेशन रिएक्शन ऑल्सो, हे ऑक्सिडेशन रिएक्शन सुद्धा आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला कार्बनची ही प्रॉपर्टी क्लिअर झाली असेल. थँक्यू स्टुडंट्स अँड हॅव अ नाईस डे.